हे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलवर मी सिद्धांत तुमचं स्वागत करत आहे. आजचा विषय असा आहे की गणपती बाप्पाचं विसर्जन गावामध्ये चालू आहे आज, तर मी तिकडे जाणार आहे. मला काही मित्रांनी बोलवलं आहे की या थोडंसं विसर्जन दाखवूयात चॅनलच्या माध्यमातून, तर मी तिकडे जात आहे. हा एक वेगळाच ब्लॉग आहे आणि बघा कशा प्रकारे वातावरण आहे आजूबाजूचं. कौलारी घर पण आहेत, पत्र्याची पण घरं आहेत आणि स्लॅबची पण घरं आहेत तिकडे. तर अशा प्रकारे आजचं वातावरण आहे मित्रांनो. तर चला तर जाऊयात गावामध्ये, गडशीवाडीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी. तर चालत चालत आम्ही आता निघालोय. माझ्याबरोबर आहे अक्षय. अक्षय हाय कर. हाय. आणि अक्षयला मी घेऊन जात आहे माझ्यासोबत, कारण का मला पण थोडंसं बोलायला चालायला पाहिजे माझ्याबरोबर, आणि भरपूर आहेत मित्रमंडळी तशी. तर बघूयात कशाप्रकारे मजा करतात, काय एन्जॉयमेंट आहे, कसा त्यांचा आनंद आहे आणि विसर्जनाची काय तयारी आहे आणि त्यांचं कन्सेप्ट काय ते मी दाखवतो आहे. चला. बाजारपेठेच्या मागे ना गडशीवाडी आहे, शेलारवाडी आहे, त्यानंतर तिथूनच थोडं उजव्या बाजूला गेल्यानंतर तेलेवाडी येते. तर अशा प्रकारे वाड्या आहेत आणि लहानपणी खूप आम्ही ह्या बाजूला फिरायचो. आता खूप चेंजेस झालेत. एका बाजूला बंगला झाला आहे, इकडे पत्र्याचं घर आहे आणि कौलारू पण घरं आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची घरं झाली आहेत कोकणामध्ये. छान वाटतंय, मस्त वाटतंय. नमस्कार. गणपती बाप्पा. चला बघूया कशा प्रकारे सजावट आहे, डेकोरेशन. अरे डेकोरेशन कसं आहे ते पाहूया. आणि अगदी छान आहे, मस्त पैकी लाइटिंग वगैरे एकदम मस्त आहे. त्यानंतर डेकोरेशन पण छान आहे. गणपती बाप्पा घरी आल्यानंतर कसं वाटतं? छान छान वाटतं. किती दिवसाचा आहे तुमच्याकडे गणपती? आमचा गणपती आहे 10 दिवसाचा. 10 दिवसाचा. मग 10 दिवसामध्ये काय काय केलं तुम्ही? सर आता तिथे सेवा करतो आपण, प्रसाद वगैरे, पूजा वगैरे. अच्छा, पण रात्रीचं कोण जागतं? सगळेजण जागतात. मी सर्व सर्व सगळेजण जागतो. फॅमिलीमध्ये कोण कोण आहे तुमच्या? माझे बाबा आहेत, माझे 2 भाऊ आहेत, माझी मिसेस आहे, आई आहेत, 2 पोरं. मग मुंबईवरून किती दिवस सुट्टी काढली? 10 दिवस. 10 दिवस ना. अच्छा, आजचा शेवटचा दिवस आहे, आज विसर्जन आहे. मग काय वाटतं विसर्जनाच्या निमित्त? विसर्जन बाप्पा थोडंसं दुःख वाटतं. म्हणजे ज्या वेळेला आपण आणतो त्यावेळेला आनंद असतो, जाताना आनंद पण असतो आणि दुःख पण असतं. पण ठीक आहे, पुढच्या वर्षी पुन्हा येणारच आहे. नक्की नक्की नक्की. ठीक आहे. आता जे संपूर्ण तुम्ही पाहिलं ते मित्र रुपेश शेलार, टपी शेलार आणि पांडू शेला, तर यांच्या घरी आलो होतो मी आणि बघितलं कशाप्रकारे मैफिल होती संपूर्ण आणि गणपतीसुद्धा तुम्ही पाहिलंच असाल. तर आता मी थोडं पुढे जातो, अनिल पवारांचे इथे आहेत. तर छकड्यावर कशाप्रकारे गणपतीची सजावट करतायत ते मी तुम्हाला दाखवतो आणि भरपूर अशा ठिकाणी फिरणार आहे.
आता मी पोचलो आहे जे आमच्या गावचे फौजदार आहेत पवार साहेब त्यांच्या घरी पोचलो आहे. तर त्यांचा गणपती आपण पाहणार आहोत, पण इथे संपूर्ण मंडळी आहे सगळी. तर त्यांना पण पाहून घेऊयात त्यांनी कशी सजावट केली आहे आणि संकल्पना काय आहे ते पाहूयात. आणि बरेचशी अशी घरं आहेत आजूबाजूला, तर तिकडचेही गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज विसर्जनाचा दिवस आहे, तर काय बोलतायत थोडक्यामध्ये ते सुद्धा पाहणार आहोत. तर अशा प्रकारे छान अशी घरं आहेत आणि सगळी मंडळी आहे. त्यानंतर दादा आहे, काका आहेत, आणि आज खास छकडा सजवलेला आहे तो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे जवळ जाऊन. आणि विजू दादा पण आहे. नाव काय तुझं? तुझं आकाश. हा छोटा पण आहे, मगासपासून मस्ती करतोय. तर डायरेक्ट जाऊयात पवारांचा गणपती पाहण्यासाठी आतमध्ये. आणि हा माझा मित्र आजा लहानपणाचा. चल आजा ये माझ्याबरोबर. कन्सेप्ट काय बघूया, मस्तपैकी डेकोरेशन वाटतंय, छान आहे. आणि बघा लाईटिंग वगैरे कशी आहे. प्रत्येक घरामध्ये चांगली छान सजावट केली जाते. आणि कसं आहे दादा, बरंच ना? आणि संदीप दादा आहे. लहानपणापासून या वाडीमध्ये जास्त फिरलो आहे आणि गावामध्ये पण फिरलो आहे, त्यामुळे सगळे ओळखीचे झाले आहेत. आणि दादा, आणि किती दिवसाचा गणपती आहे तुमचा? तुमचा 10 दिवसाचा. 10 दिवसाचा. मग काय काय 10 दिवसामध्ये कशी तयारी केली होती? सकाळी दुर्वा तिरडा सणवेल आणायची, गणपतीची सगळी व्यवस्था करायची व्यवस्थित, आणि मग आंघोळ वगैरे करून देवपूजा करायची. आणि 10 दिवस नैवेद्य दाखवायचा, अलग अलग नैवेद्य दाखवतो. तर संध्याकाळी आरती करायची. अच्छा, मग वर्षातून एकदा 10 दिवसाचे गणपती घरी येतात आणि मग पाहुणे मंडळी आपले घरचीच मुंबई वगैरे येतात सगळे येतात. मग घरी काय कार्यक्रम असतो अशा 10 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम? रात्री नाच वगैरे असतो, भजन असतं, नाच भजन किंवा बाहेरचे काय काहीतरी नाचायचे कार्यक्रम ठेवतो. असं असतं, 10 दिवस अलग अलग कार्यक्रम असतात. अच्छा, त्याच्यामुळे काय होतं की घरचा आनंद असतो तो कायम राहतो, उत्साह असतो, एक मजा असते. मजा असते. तर आज विसर्जन आहे, ठीक आहे. तर कसं वाटतंय? आता थोडं वाईटच वाटतं. 10 दिवस एवढी सेवा करायची आणि 10व्या दिवशी विसर्जन करायचं, थोडं वाईट वाटतं. काय पर्याय नसतो. पर्याय नसतो, परंतु पुढच्या वर्षी बाप्पा येणारच आहेत घरी, त्यामुळे तो एक वेगळाच परत आनंद असतो. आणि या 10 दिवसाची तयारी पूर्ण वर्षभर तुम्ही करत असतात. तर अशा प्रकारे मस्तपैकी छान वाटलं मला ही डेकोरेशन पाहून, लाईटिंग वगैरे, आणि मस्तपैकी सजावट आहे. आज विसर्जनाचा दिवस आहे, सगळे गणपती बाप्पा एकत्र येणार आहेत, सगळेजण घेऊन येणार आहेत. तर त्यावेळेला बघूयात कशाप्रकारे सगळेजणं आनंद व्यक्त करतायत, दुःख कशाप्रकारे असेल चेहऱ्यावर ते पाहूयात. चला तर पुढे जातो आहे मी. अनिल पवार आहेत त्यांच्याकडे जातो. आणि बघा सगळीकडे एकदम छान एकदम वातावरण आहे. अच्छा, विजूदा मला घेऊन जात आहे. याच वाडीतला आहे आणि घडशी वाडीतलेच आहे. तर आता आपण कुठे जातो दादा? आपल्या घरी आलो. अच्छा, विजूदाचं घर बघूया. बऱ्याच व्हिडिओंमध्ये त्याचे बैल जोडी पण आपल्याला दिसते, विजूदा पण दिसतो. तर विजूदाचं घर पाहूयात. आधी बैल दाखवूयात. चला, या निमित्ताने बैल पण पाहायला मिळतील आपल्याला. विजूदाचा राजवाडा, बैलांचा राजवाडा बघा. नवीन खरेदी पण आहे. आणि हा आहे, याचं नाव काय? थरार. कुठला? हा थरार जबरदस्त पळतो थरार. आणि नवीन खरेदी विजूदाची ती ही आहे पाखऱ्या. नाव पण उद्घाटन केलं नावाचं. तर याच्यावर खास व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे विजूदा. अशा प्रकारे मस्तपैकी गुरांसाठी एक मस्तपैकी बाजूला पडवी काढलेली आहे, एक गोटा काढलेला आहे. तर चला तर पुढे जाऊयात. आपण आजचा विषय आहे गणपती बाप्पा याचं विसर्जन. तर बघूयात. छान मस्तपैकी मजा येते. अक्षय काय वाटतं, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि काय होतं की वेगवेगळे डेकोरेशन आहेत, छान प्रकारे लाईटिंग वगैरे आहेत आणि सजावट आहे, अगदी मनापासून केलेली सजावट आहे, पाहून खूप छान वाटतंय. आता पुढे जातोय अनिल पवारांच्या इथे गणपती बाप्पा पाहण्यासाठी. आज विसर्जनाचा दिवस आहे ना, तर बघूयात. नमस्कार. तर बघूयात, ये तू पण ये. तर अशा प्रकारे थीम काय बघा की छकड्यावर आहे ना.
अच्छा अनिल पवारांची यांची संकल्पना काय की छकड्यावर म्हणजेच बैलगाडा प्रेमी आहेत ते आणि छकड्यावर गणपती बाप्पा बसलेत अशी ही संकल्पना आहे आणि छान आहे मस्तपैकी आणि आज विसर्जन आहे तर संपूर्ण तयारी झालेली आहे. इथे गणपती बाप्पा होता आणि आता थोडं खाली उतरवलेलं आहे काय पूजा वगैरे असेल शेवटची किंवा अच्छा तर जरा ये इकडे घरची मंडळी आलात तरी चालेल ठीक आहे. मग 10 दिवसाचे गणपती बाप्पा होते बरोबर ना तर 10 दिवसामध्ये कशी तुम्ही तयारी केलीत एवढं लांब येऊ नका कॅमेराचा फोकस इकडे आहे तर हा कोण याच्यामधलं बोलतोय बोला ओके ठीक आहे चला लाजू नका मी काय बोलतोय 10 दिवसाची संपूर्ण तयारी सांग. 10 दिवसाची म्हणजे आरती वगैरे व्यवस्थित चालू प्रसाद वगैरे करायचा नाच नाचायचं घरी नेहमी चालूच आहे. अच्छा नेहमी चालू आहे तर आणि मग याच्यामध्ये जास्त काळजी कोण घेत वडील ना आणि रात्रीचं पण जागरण म्हणजे जागावं लागतं तर 12 बत्ती देवाची बत्ती कधीच जात नाही. अच्छा संपूर्ण ही तयारी तुम्ही केलीत वगैरे तर वेगळाच आनंद असतो बरोबर ना पाहुणे वगैरे आलेले सगळे नातेवाईक वगैरे. अच्छा मग यावेळेला आज म्हणजे यावेळेला छकड्यावरचा गणपती बाप्पा दिसतोय आपल्याला तर काय नवी ही संकल्पना आली कोणाच्या मनात आमच्या म्हणजे आम्ही छकड्याचा नादच करतो आता. अच्छा त्याच्यासाठी म्हणजे आपण छकड्यावरच आणायचं त्यांना. अच्छा बैल कोणते तुझे बैल आमचा राजा आहे आणि बरोबर यावर्षी बऱ्याच जणांनी अशा प्रकारची संकल्पना केली काही जणांनी बकासूर मथुर वगैरे सोन्या बिन्या हे बैल बघा हे कन्सेप्ट हे सगळे आहेत ना ही कन्सेप्ट मांडलेली आहे. तर बरं वाटतंय शेतकरी बांधव शेतीकडे वळायला लागलाय आणि हाच एक संदेश देण्याचा एक काम केला आहे अनिल पवारांनी आणि ही संपूर्ण फॅमिली आहे आणि आता विसर्जन पण आम्ही असंच करणार छकड्यानेच करणार असं हा विसर्जन पण छकड्याने करणार विसर्जन पण छकड्यात जाणार बाकी वासरे आमची जाणार. अच्छा ठीक आहे चला मग तर मला पण छान वाटलं कारण का छकड्यावरचा गणपती आज मी पाहिला तर मला पण बरं वाटलं. आतापर्यंत कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलवर बऱ्याचशा आपण नांगरणी स्पर्धा त्यानंतर बैलगाडा शर्यतींच्या व्हिडिओ टाकल्या होत्या आणि प्रत्येक शेतकरी आता घरात अशी संकल्पना मांडतोय हे बघून खूप छान वाटलं आणि शेतीकडे वळतोय हे पण खूप छान वाटलं. तर चला तर आता पुढे पण आहेत गणपती बाप्पा ठीक आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मागे एक स्टॅच्यू पाहू शकता मूर्ती पाहू शकता कशा प्रकारे आहे एक नंबर छान आहे. कधी बसवलीत 2 वर्ष झाले ना प्रत्येकाने हाच आदर्श घेतला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शेजारी न होता आपल्या घरातच झाला पाहिजे हे पण गोष्ट महत्त्वाची सर्वांनी समजली पाहिजे. तर अशा प्रकारे छान मस्त प्रयत्न आहे तूच केलंस हे सगळं. अच्छा नादच तो आहे ना नादच तो आहे ना छान एकदम बरं वाटलं मस्त. चला पुढे आता अजून आहेत गणपती बाप्पा पाहूयात आणि अच्छा ठीक आहे चालेल काय बरेत काका तर आमचे काका आहेत एकदम खास आहेत एकदम आणि त्यांच्या घरचा गणपती होता आता थोडंसं हे डेकोरेशन होतं आणि खाली उतरवलेलं आहे विसर्जनासाठी काढलेलं आहे आणि एकदम छान आहे मस्त. तर मी काकांना विचारणार आहे किती दिवसाचा गणपती बाप्पा होते आणि कशा प्रकारे तयारी केली तुम्ही. 10 दिवसाचा गणपती होता आनंद चतुर्थीपर्यंत जवळजवळ 30 वर्ष आहे हा आनंद चतुर्थीपर्यंत कायमचाच चालू आहे आमचा आनंद चतुर्थी. अच्छा म्हणजे ही परंपरा आहे 30 वर्ष ही चालूच ठेवली 30 वर्ष साधारण झालीच आणि याच्या पुढे पण चालत राहणे आपले जो ताकद आहे तोपर्यंत ठेवायचा बरोबर अशा प्रकारे आणि मस्त छान आहे आणि कशा प्रकारे बनवले. अच्छा आणि 10 दिवसामध्ये म्हणजे कसं काय तुम्ही 10 दिवसामध्ये जेवढे आपल्याला शक्य झाला तेवढी तिची औस केलेली आहे आपल्याला त्यानं भरपूर भविष्य पण दिलेलं आहे बरोबर त्याप्रमाणे आपलं आहे त्याच्यावरती आपली श्रद्धा आहे आपल्यावर त्याची आहे त्याच्यामुळे चालतंय ते बरोबर. आज काकांचे डोळे भरलेले आहेत आणि पहिल्या दिवशी जो आनंद असतो तो शेवटच्या दिवशी नसतो कोणाचा ठीक आहे. आनंद असतो पण थोडंसं दुःख पण असतं पण ठीक आहे आणि इकडे खास
ह्या दोघी बहिणी आहेत आणि याच्यामधली माझी मैत्रीण आहे खास, आणि चॅनलला आपल्या सपोर्ट करते प्रत्येक वेळेला. आणि कसं वाटतंय मग दोघींना? मला वाटतं 10 दिवसामध्ये तुम्हीच केलं असेल ना सगळं सगळं. आता गणपती बाप्पांना आणतात खरे म्हणजे घरी पुरुष मंडळी आणतात, परंतु देखभाल वगैरे करणं, नैवेद्य वगैरे दाखवणं, त्यानंतर दुर्वा वगैरे हे सर्व काळजी वगैरे घेणं हे सगळी महिला मंडळीच करत असते घरी. कारण का पुरुष मंडळी कधी कधी बाहेर पण जात असतात कामानिमित्त, तर जास्त काळजी लेडीज लोक घेत असतात. तर चला तर आपण आता डायरेक्ट विसर्जनाकडे जाऊयात. तर वाडीमध्ये किती गणपती बाप्पा होते? किती बैला घेते? अच्छा हे छोटी. ओके, ही कन्सेप्ट होती का? अच्छा, बैलगाडी. वाडीमध्ये किती गणपती बाप्पा होते कधी? हा, तुमच्या पूर्ण पावकीमध्ये 5 आहेत. पवारांमध्ये, सुगऱ्यांमध्ये आहेत, महागड्यांमध्ये आहेत, खापल्यांमध्ये आहेत, गडशांमध्ये आहेत, असे सगळ्यांना नाही म्हटलं तरी 20 गणपती आमच्या वाडीत आत्ता आहेत. बरोबर, गडशेवाडीत. अच्छा, तर चला तर आपण डायरेक्ट विसर्जनाकडे जाऊयात. कशा प्रकारे एन्जॉय करतात? बँजो पार्टी असेल, त्यानंतर सगळे डान्स पण करणार, डीजे पण आहे, मस्त मजा येणार, आणि पावसाने पण एकदम हजेरी लावलेलीच आहे. तर चला तर जाऊयात. मित्रांनो, तयारी झालेली आहे आणि आता विसर्जनाची तयारी अगदी मस्तपैकी. बँजो पार्टी आहे, त्यानंतर प्रत्येकाने गणपती बाहेर पाडलेले आहेत. मित्र आहे माझा शाळेतला, हे बोल बोल. ए थांबा,
येतो जो भाई जो